नमस्कार मंडळी, राजमंजिरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आणि वर्षाचा आज पहिला सण आहे मकर संक्रांती. तर सर्वप्रथम तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज भोगी आहे आणि मी भोगीसाठी आज भोगीची जी भाजी आहे ती करणार आहे. त्यासाठी मी हे साहित्य घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. ह्या ठिकाणी मी वटाणा, गाजर, वरणा, शेंगदाणे आणि हरभरा आणि ह्या ठिकाणी मी तीन वांगी घेतलेले आहेत, एक बटाटा घेतलेला आहे. तर मी आज तुम्हाला कोल्हापुरी पद्धतीची भोगीची भाजी कशी करतात तर ही मी तुम्हाला करून दाखवणार आहे. तर चला आपण करू. तर या ठिकाणी मी कढई तापत ठेवलेली आहे, त्यामध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल तापलेलं आहे आणि आपण फोडणीसाठी कांदा टाकू. थोडा कांदा परतून घेऊ आपण. कांदा परतलेला आहे, त्यामध्ये टॅमॅटो टाकू. थोडा हिंग, हिंगामुळं पोटात कळ करत नाहीये. थोडी हळद, अर्धा चमचा. कांदा आणि टॅमॅटो छान परतून झालेला आहे, त्यामध्ये आपण सगळ्या घेतलेल्या भाज्या आहेत त्या टाकू. वटाणा, गाजर, वरणा, त्यानंतर हरभरा आणि शेंगदाणे हे छान परतून घेऊ आपण. वांग मी नंतर टाकणार आहे, वांग लवकर शिजतं म्हणून नंतर टाकणार आहे. यामध्ये बटाटा टाकू. छान असं परतून झालेलं आहे आणि त्यामध्ये लाल तिखट कोल्हापूर पद्धतीचं 2 चमचे मी टाकत आहे. चवीनुसार मीठ, त्यामध्ये पाणी टाकू आपण. एक उकळी आलेली आहे, त्यामध्ये वांग टाकू. त्यामध्ये मसाला टाकायची काहीच गरज नाही आहे. भोगीची जी भाजी असते ना ती खूप सुंदर होते, कशीही तुम्ही करा. त्यामध्ये काहीही कुठलेही मसाले टाकायची काही गरज नाही. बघू शकता भाजी खूप सुंदर अशी शिजलेली आहे आणि कलर पण खूप सुंदर आलेला आहे. बघू शकताय आपण भोगीसाठी भाकरी तयार आहे. आणि अशा प्रकारे कोल्हापूरमध्ये भाकरी तयार केली जाते, सजवली जाते. आणि अशा प्रकारे 5 भाकरी तयार केल्या जातात, देवाला नैवेद्य दाखवला जातो आणि मग 5 घरात वाटल्या जातात त्या. आणि ह्यामध्ये मी ऊस ठेवलेला नाही आहे, की सध्या मी मुंबईला आहे, मला इथं ऊस मिळालेला नाही आहे. आणि अशी खूप ही सुंदर भाकरी वाटते, बघितल्यानंतरच खाण्याची खूप इच्छा होते. तर तुम्हाला परत एकदा मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा.